महाराष्ट्र शासनाच्या भ्रष्टाचार प्रतिबंध विभागाने महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका नगर परिषद जिल्हा परिषद इत्यादी ठिकाणी व्यापक मोहीम राबवावी असे मत देवेंद्र उर्फ पप्पू काळे यांनी व्यक्त केले आहे। भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व इतर ठिकाणी जनतेला विश्वासात घेऊन भ्रष्टाचार मुक्त शहर राज्य देश करावे असे आवाहन कुळगाव बदलापूर विकास समितीचे अध्यक्ष देवेंद्र उर्फ पप्पू काळे यांनी केले आहे। देवेंद्र काळे उर्फ पप्पू काळे अध्यक्ष कुळगाव बदलापूर विकास समिती। आज मी तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे। दोन दिवसापूर्वी वर्तमानपत्र वाचन झालं की ठाण्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने अंबरनाथमध्ये एक रेड करून पाटील नावाचे लिपिक यांना रंगेहात लाच घेताना पकडलं। त्याबद्दल तक्रारदाराचे व अँटी करप्शन ब्युरो ठाणे विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि एक आवाहन करतो जनतेला आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला सुद्धा की त्यांनी ही मोहीम ही व्यापक करावी, कारण असे अनेक गेंडे याच्यावर मोठे मोठे भ्रष्टाचारी अधिकारी वर्ग आज पण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भ्रष्टाचाराच्या नागावरती बसलेले आहेत। मग जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असो, महापालिका असो, पालिका असो, त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी अशा विभागाने त्याच्यावरती व्यापक मोहीम राबवली पाहिजे आणि तिकड अधिकारी वर्गानी नगरपालिका महापालिकेच्या जिल्हा परिषद यांनी कर्मचाऱ्यांचं प्रबोधन केलं पाहिजे की आपण इथे रोजीरोटीसाठी आलेलो आहोत, आपल्या पगारामध्ये आपण समान राहिलं पाहिजे, जनतेची कामं आपण प्रामुख्याने कुठच्याही लाच न घेताना पटापट केली पाहिजेत, त्याने करून आपलं पण नाव खराब होणार नाही आणि आपण जिथे काम करतो त्या संस्थेचं पण नाव खराब होणार नाही अशी एक काळजी घेतली पाहिजे। अशा प्रकारचं मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना, मुख्याधिकारी असो, महापालिकेचे आयुक्त असो, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी असो, ग्रामपंचायतीचे मुख्य असताना आवाहन करतो या आपल्या चॅनलद्वारे की त्यांनी असं प्रबोधन करावं आणि भ्रष्टाचार कसा थांबवता येईल, कारण हा एक फार मोठा आपल्या डोक्यावर बसलेला नागोबा आहे भ्रष्टाचाराचा। त्यांनी आपल्या देशाचं फार प्रचंड प्रमाण नुकसान होतो, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक पॅरलल अशी अर्थव्यवस्था भ्रष्टाचार रूपाने चालू झालेली आहे। प्रतिनिधी संजय कदम, महाराष्ट्र न्यूज 10, ठाणे।